प्रेरणादायी अशी ही सुंदर कथा। सागर त्याच्या कंपनीतला एक अनमोल कर्मचारी होता। तो अत्यंत मेहनती होता। तो अवघड प्रोजेक्ट्स पूर्णत्वास नेण्याच्या क्षमतेबद्दल सुप्रसिद्ध होता। त्याच्यामध्ये अवघड निर्णय घेण्याचं धाडस होतं, लोकांना हाताळण्याचं उत्तम कौशल्य देखील होतं आणि प्रोजेक्ट्स पूर्णत्वाला नेण्यासाठी संयम, धीर व सहनशीलता होती। एकदा त्याच्या फर्मनं एका प्रतिष्ठेच्या पण अत्यंत आव्हानात्मक प्रोजेक्टसाठी निविदा भरली। सागर त्या निविदेवर काम करत होता। ते काम खूप जिकरीचं होतं, पण त्याला ते प्रोजेक्ट पूर्ण करण्याचं आणि तेही परिपूर्ण पूर्ण आत्मविश्वास होता। त्याच्या कंपनीला ते प्रोजेक्ट मिळालं। त्या प्रत्यर्थ एक समारंभ आयोजित केला होता आणि कंपनीचे CEO त्या समारंभात भाषण देणार होते। CEO लोकांमध्ये मिसळणारे आणि कंपनीमध्ये अतिशय लोकप्रिय होते। सागर सुद्धा या यशामुळे अतिशय आनंदात होता आणि तो हे प्रोजेक्ट सुरू होण्याची वाट बघत होता। समारंभाआधी सागरच्या बॉसने त्याला प्रोजेक्टवर चर्चा करण्यासाठी बोलवलं आणि ते म्हणाले, तू तुझ्या आवाक्याबाहेरचा मोठा घास घेतलेला नाहीस अशी आशा करतो आहे। यंग मॅन, हे तू आजवर हाताळलेल्यापैकी सर्वात आव्हानात्मक प्रोजेक्ट आहे आणि सियोनचं तुझ्यावरती लक्ष आहे। तू तोंडावर पडला नाहीस म्हणजे मिळवलंच। हे ऐकल्यावर सागरला अकस्मात स्वतःच्या क्षमतेबद्दल शंका उभी राहिली। आता त्याच्या मनक्यातून वीज दौडत गेली। आपण फाजील आत्मविश्वास दाखवलाय की काय, आपण खरंच हे प्रोजेक्ट पूर्ण करण्यास सक्षम आहोत ना। पण काही असलं तरी आता मागं फिरायचं नाही। हे प्रोजेक्ट तर त्याच्या कंपनीला मिळावं लागेल, मिळवायचं होतं आणि ते प्रोजेक्ट सागरकडेच येणार आहे ही वस्तुस्थिती पण होती। मग आता काय करायचं? त्याच्या मनात आलं, मॅनेजमेंटला सांगून टाकावं की मला हे काम जमणार नाही, तुम्ही हे प्रोजेक्ट दुसऱ्या कुणाला तरी द्या। तो विचारात गढलेला असतानाच त्याचे सहकारी त्याला समारंभाला बोलवायला आले। त्यांच्यावर स्तुतीचा वर्षाव सुरू झाला। हे प्रोजेक्ट किती आव्हानात्मक आहे आणि कंपनीने अशा काही वेळात CEO आले। त्यांनी सागरच्या टीमनं इतकं प्रतिष्ठेचं प्रोजेक्ट मिळवून दिल्याबद्दल या प्रकारचं प्रोजेक्ट यापूर्वी कधीही हाती घेतलेलं नाही ते बोलत होते। सागरचा आत्मविश्वास अतिशय खालावलेला होता। मला हे प्रोजेक्ट जमणार नाही असं त्यांना सांगावंसं असं सागरला मनातूनच येत होतं। आणि इतक्यात CEO भाषणातील काही शब्दांनी सागरच्या चेहऱ्यावर स्मित फुलवलं। त्याला पुन्हा आत्मविश्वास आला आणि त्याच्यात त्या प्रोजेक्टवर काम सुरू करण्याची उम्मीदही जागी झाली। आता विचार करा की CEO असं काय बोलले ज्यामुळे सागरला पुन्हा आत्मविश्वास आला। आणि दुसरं म्हणजे की या कथेचं तात्पर्य काय असेल? तर उत्तर असं की CEO शब्द होते की सागर, आमचा तुझ्यावर विश्वास आहे, आम्ही सर्वजण तुझ्या सोबतच आहोत। दुसरे म्हणजे CEO उत्तम नेतृत्व गुण होते। अगदी उत्तम कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा त्याच्या वरिष्ठांकडून प्रोत्साहनपर शब्दांची गरज असते ही गोष्ट ते जाणून होते। त्या प्रोजेक्टचं यश मुख्यत्वे सागरवरच अवलंबून असलं तरी CEO त्याच्याबद्दल दाखवलेला विश्वास, त्याचा आत्मविश्वास पुन्हा पूर्वरत भक्कम होण्यात महत्त्वपूर्ण ठरला। त्यांची वृत्ती सागरच्याच बॉससारखी नव्हती। सागरच्या बॉसने दाखवलेल्या वृत्तीमुळं मात्र तो स्वतःच्या क्षमतेबद्दलच साक्षर झाला होता। तर मित्रांनो, ही प्रेरणादायी कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल, तर याबद्दलची प्रतिक्रिया मला नक्कीच कळवा। माझ्या व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओजला लाईक आणि शेअर